इथे बोलवलं आहे सावित्रीबाई, त्या सावित्रीबाईला नमन करून मी थोडंफार तुम्हाला तुमच्याशी बोलणार आहे. कारण मी मागे बघते की मुलं अतिशय उन्हामध्ये पूर्ण काही मुलं तर असं हात ठेवून बघतात, कारण त्यांना काही ना तर कंटाळा आला असेल की बस करा आता आम्हाला घरी जाऊ दे. इथे आल्यानंतर आम्हाला आमच्या जुन्या आठवणी ताज्या झाल्या, कारण तुमचा युनिफॉर्म पण सेमच आहे, कारण हा युनिफॉर्म आम्हीही घातलेला आहे. आणि ह्या बेंचवर जेव्हा तुम्हाला आम्ही बघतो तिथे असं वाटतं की ही कल्याणीलाही असं वाटलं असेल, या इतर ज्या मुली आहेत ज्यांचा मान सन्मान करण्यासाठी तुम्ही इथे त्यांना बोलवलं आहे, त्या प्रत्येकीला इथे वाटलं असेल की ह्या बेंचवर काही वर्षापूर्वी आम्ही बसलो होतो, पण आज आमचा सर्वांचा मान सन्मान इथे जे तुम्ही करताय त्याचं कारण एकच आहे की आम्ही आमचं ध्येय पकडलं, आम्हाला जीवनामध्ये पुढे काय करायचं आहे हे आम्ही ठरवलं आणि हे योग्य वयामध्ये ठरवलं आणि ते अचीव करण्यासाठी आम्ही आमची पावले पुढे सरकवली. आणि म्हणून आज तुम्ही सर्वजण आमच्यासाठी आमचा मान सन्मान करण्यासाठी इथे जमले आहात. मी सरांना थँक्यू म्हणेन की त्यांनी आम्हाला ही संधी दिली की आम्ही इथे तुमच्या समोर येऊन आमचा स्वतःचा अभिमान सिद्ध करू शकू. लायक बनवलं की आज आम्ही तुमच्या समोर येऊन तुमच्या समोर उभे राहून आणि आमचा सन्मान तुमच्याकडून करू शकू. दुसरी महत्वाची गोष्ट, या शाळेमध्ये आल्यानंतर एका व्यक्तीचं एका सरांचं मला आवर्जून इथे उल्लेख करावा असं वाटतो. ते सर म्हणजे आमचे चौधरी सर. चौधरी सर म्हणजे आम्ही त्यांना कधी सर म्हणालोच नाही, आम्ही त्यांना मामाच म्हणायचो, कारण आपल्या शाळेचे जे शिक्षक आहेत विकास मोकाशी त्यांचे ते मामा होते. ज्यावेळेला सर होते त्यावेळेला आम्ही त्यांची लाडकी बाळच होतो. म्हणजे सरांना आम्हाला असे की आमच्या घराच्या समोरच शाळेच्या समोरच आमचं घर होतं आणि सरांना आम्ही म्हणायचो मामा प्लीज घरी जाऊ द्या ना, आणि मामा म्हणायचे ठीक आहे चला जा आता सुट्टी झाली करतोय. तर हे चौधरी सर ह्यांचं आमच्याशी जे नातं होतं ते एका शिक्षकाचं नव्हतं, ते एका म्हणजे एक फ्रेंड असतात आपले तसं नातं होतं. आणि आज आपल्यामध्ये ते नाही आहे, त्यांची कमी आम्हाला अतिशय जाणवते आहे इथे. दुसरी गोष्ट, जे शिक्षक आहेत इथे पटेल सर, महाजन सर, विषय सर, देशमुख सर, या सर्वांबरोबर सुद्धा आमचं एकदम जुनं नातं आहे, कारण ज्या वेळेला आम्ही ॲडमिशन घेतलं त्यावेळेला हे सगळे शिक्षक आमच्या जोडीला होते. आणि आज जेव्हा आम्ही ह्या म्हणजे परिसरामध्ये एंटर केलं आणि पाहिलं की तेच शिक्षक आपल्या समोर आहेत, म्हणजे आत्ताही ते शिक्षक तुम्हाला शिकवत आहेत, आणि आम्हाला आमच्या जुन्या आठवणी ताज्या झाल्या. मी इथे आज महिलांचा सन्मानासाठी तुम्ही आम्हाला बोलवलं आहे तर मुलींना काही गोष्टी सांगेन की हे बघा, तुम्हाला जीवनामध्ये म्हणजे स्त्री ही संघर्षाची मूर्ती आहे, म्हणजे ती जीवनामध्ये फक्त संघर्ष करतच पुढे जाते. तिचं ती लग्नाच्या आधीही तिला संघर्ष करावा लागतो प्रत्येक बाबतीमध्ये, फिजिकली असो किंवा फॅमिलीमध्ये असो. फॅमिलीमध्ये पण काही जणांना प्रेशर असतं की इथेच जायचं, एवढंच करायचं, एवढंच शिकायचं, त्याच्यानंतर लग्न होतं, लग्नानंतर संसार, मग मुलं, मग सुना, म्हणजे आयुष्यभर फक्त त्यांना या संघर्षामध्ये अडकून राहावं लागतं. पण काही मुली असतात ज्या या संघर्षामध्ये संघर्षही करतात पण त्या संघर्षामध्ये स्वतःला अडकून न घेता त्या संघर्षातून मार्ग काढतात आणि ते काहीतरी अचीव करतात. मी तुम्हाला म्हणेन की फक्त संसार करायचा आहे किंवा चांगला मुलाबरोबर लग्न करायचं आहे म्हणून शिकू नका, तर आपल्याला काहीतरी जीवनामध्ये ध्येय ठरवायचं आहे म्हणून शिका. कारण कसं आहे की संसारामध्ये मी असं नाही सांगणार की तुम्ही चांगल्या गृहिणी नका हो, फक्त करिअरकडे लक्ष द्या किंवा फक्त करिअरच करत राहा, मी असं नाही सांगणार. मी म्हणेन की तुम्ही संसार करा पण फक्त संसारामध्ये गुंतून राहू नका, त्याच्यातूनही मार्ग काढा आणि त्याच्यातून तुम्ही बाहेर पडा. आणि तुम्ही जेव्हा हा म्हणजे ह्या गोष्टी पेलवाल त्या वेळेला
या ठिकाणी पुढच्या वेळेला तुमच्यासाठी कोणीतरी तीन वेळा टाळ्या वाजवणारं कोणीतरी असेल, एक दोन तीन, एक दोन तीन, एक दोन तीन, आणि त्यावेळेला तुम्हाला वाटेल की खरंच मी काहीतरी अचीव केलंय. मी मुलांनाही सांगेन की तुमच्या आसपास भरपूर स्त्रिया तुम्हाला दिसणार, म्हणजे तुमची बहीण आहे, तुमची आई आहे, तुमची पत्नी आहे, तुमची मुलगी असेल, ह्यांना अडकवून ठेवू नका. ह्यांना त्यांना जीवनामध्ये पुढे जाण्यासाठी तुम्ही प्रेरणा द्या की जेणेकरून त्या उद्या म्हणू शकतील की हा मी माझ्या दादामुळे मी आज मी इथवर आली आहे, मी माझ्या नवऱ्यामुळे मी आज इथवर आली आहे. हे तुमचं कर्तव्य आहे आणि हे तुम्ही निभावा. ह्यापेक्षा मी जास्त काही बोलत नाही आहे, कारण बहुतेक जणांना म्हणजे घरी पण जायचं आहे, बहुतेकांना त्यांच्या कामावर जायचं आहे. तर थँक्यू सो मच मला इथे बोलवल्याबद्दल. थँक्यू.